श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं कर्नाटक राज्यातून राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे 2500 व्यक्तींना शिर्डी पोलीस स्टेशन नजीक अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. देश आणि राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांकरता आणि विषाणूची बाधा एकमेकांना होऊ नये म्हणून भारत सरकार आणि राज्य शासनाच्या वतीनं लॉकडाऊन करण्यात आलं असून अनेक ठिकाणाहून कामाकरता बाहेरगावी गेलेले व्यक्ती पुन्हा आपल्या मूळ गावी स्थलांतर करतायत. अशातच 66 बसेसद्वारे कर्नाटक राज्यातून सुमारे 2500 व्यक्ती राजस्थानकडे निघालेले आहेत. हे सर्व शिर्डी येथे आले असता संस्थांच्या वतीने सर्वांना अन्न पाकिटांचं वाटप करण्यात आलं असून या अन्न पाकिटात चपाती भाजी आणि मसाला भात आदींचा समावेश आहे. यावेळी संस्थान आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं विशेष दक्षता घेऊन सुरक्षितपणे सर्व प्रवाशांना अन्न पाकिटांचं वाटप केलं गेलं. अभी ये कर्नाटक से आ रहे हैं, ये कर्नाटक में पानीपुरी बेचने वाले और आइसक्रीम बेचने वाले ये राजस्थान से काम करने के लिए आए ना. बेंगलोर और हॉस्पिटल उधर सभी जगह में ये लोग फैला था. ये लोगों ने कोरोना वायरस के वजह से ये लोग क्या करे, अपना गांव जाना चाहते थे तो बॉर्डर में आके अटक गए क्योंकि लॉकडाउन हो गया था, किधर भी गाड़ी जाना मुश्किल था. बाद में ये लोग क्या करे, कंटेनर में बैठ के एक एक कंटेनर में 100-150 लोग बैठ के मुँह छुपा के जा रहे थे. हम लोगों ने इनको रोका, रोक के और स्टेट गवर्नमेंट ने इनको खाना पीना पूरा प्रोवाइड किया. वेलफेयर डिपार्टमेंट है अपना, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट, वो लोग सब लोग मिलके, पुलिस, रेवेन्यू, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट, सभी लोग मिलके, डीसी साहब, एसपी साहब, सभी लोग मिलके इनको खाने पीने का पूरा व्यवस्था की एक जगह में. फिर गवर्नमेंट अपना उनको बसेस प्रोवाइड किया और हम लोगों को राजस्थान इनका बॉर्डर पहुँचा के वापस आने का जिम्मेदारी दे दिया. ये 2430 समथिंग है, 2432 वाले ने सहायता करके हम राजस्थान पुआ रहे. 40 बस किया है किराए, अभी हम राजस्थान जा रहे हैं, फुल सेवा दे रहे हैं हमारे. वो इसलिए आए थे आप कर्नाटक? कर्नाटक हमारे राजस्थान जाना है, उधर कुछ भी नहीं, मजदूरी कर रहे थे, कुछ भी नहीं मिल रहा है, उधर बंद हो गया सब, किराना वगैरह वगैरह पूरा. श्री साईबाबांनी स्वतः भिक्षा मागून गोरगरिबांना जेवण दिलं होतं. तसेच बाबा आपल्या हयातीमध्ये नेहमी भुकेल्यांना अन्नदान करण्यास सांगत होते. श्री साईबाबांच्या याच शिकवणुकीनुसार संस्थांचे साईप्रसादालयाच्या वतीनं दिनांक 18 मार्च 2020 पासून दररोज सुमारे 1800 ते 2000 व्यक्तींकरता जेवण तयार करण्यात येत असून श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मुकबधीर विद्यालय, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना, शिर्डी बसस्थानकावरील निराधार गरजूंना आणि संस्थांच्या शासकीय कार्यालयातील संरक्षण, स्वच्छता आणि इतर कार्यरत कर्मचाऱ्यांना दोन्ही वेळचं भोजन सुरक्षित अंतर ठेवून निःशुल्क पुरवण्यात येत असून जेवणामध्ये एक भाजी, डाळ, भात, चपातीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव परिसरातील मतिमंद, बेवारस, अनाथ, दवाखान्यातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना देखील दररोज अंदाजे 5000 ते 7000 अन्न पाकिटं पुरवण्यात येत आहेत, असंही डोंगरेंनी यावेळी सांगितलं. नेहमीच जे काही नैसर्गिक आपत्ती आली असेल, कुठली आपत्ती आली असेल, तर त्यामध्ये पुढाकार घेतो आहे आणि लोकांना मदत करतो आहे. त्या अनुषंगानेच आज जे आहे राजस्थानचे 2438 लोक जे कर्नाटकात फसलेले होते आणि त्या फसलेल्या लोकांना कर्नाटकामधून राजस्थानात घेऊन जाताना शिर्डी येथे आपण 2438 लोकांची जेवायची आणि पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक दिवशी आपण जवळपास 1000 लोकांना जे गरजू आहे, पोलीसवाले आहेत, ऑन ड्युटी आहेत, अपंग आहे, त्यांसुद्धा जेवायची व्यवस्था दोन्ही वर्षी करतो आहे. आणि साई संस्थान असं वाक्य ब्रीदवाक्य आहे की कोणीही गरजू जो आहे शिर्डीमध्ये किंवा शिर्डी आजूबाजूला कोणी उपाशी राहणार नाही. यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, साईप्रसादालय विभागाचे प्रमुख विष्णू थोरात आणि पोलीस संस्थान कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कुणाल जमदाडे, SNN मीडिया, शिर्डी.